नमस्कार मी पूजा सुनावणे तुम्ही पाहत आहात नामा हिवाळा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती कडाक्याची थंडी आणि याच थंडीमध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवतात हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी आहार कसा घ्यावा आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आय एम माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोंडवे सर तर सर नमस्कार आपण लगेच सुरुवात करूया सर हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी हिवाळ्यामध्ये त्वचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरडी पडते तर या कोरड्या त्वचेपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं त्वचाची कोरडी पडते त्याच्यामुळे खाज येणं किंवा भेगा पडणं तर त्यासाठी आपण मॉइश्चरायझिंग मिक्सर असतात ती मिळतात अगदी काही नाही झालं तर तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळी तेलाचा ठिपका लावायचा तेलानी मालिश करणं मग ते खोबरेल तेल असेल किंवा कुठलंही आपण घरात वापरतो तेल असेल त्यांनी हातांना पायांना अगदी चेहऱ्यालासुद्धा मालिश करायला काही हरकत नाही किंवा काही ठिकाणी भारतात अनेक ठिकाणी तूप वगैरेसुद्धा वापरतात शुद्ध तूप हे वापरावं विशेषतः ओठ फाटतात अशा ठिकाणी तूप लावणं चांगलं असतं टाचांनासुद्धा तूप लोकं लावतात त्याच्यामुळे त्वचा स्निग्ध राहते त्याच्यामुळे हा आजार नाही आहे हा हवामानाची आपल्या हवामानाला आपल्या शरीराने दिलेली प्रतिक्रिया असते हां ही थंडी आपल्या शरीरातली ऊब कायम राहावी म्हणून ही छिद्र बंद होतात तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचा हे करत होतो पण काही जणांना तरीसुद्धा खूप खाज येत असेल किंवा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवावं हो, आणि त्याप्रमाणे जर काही गोळ्यासुद्धा त्यासाठी खाज सुटू नये म्हणून देता येतात तर अशा प्रकारची काळजी आपल्याला त्वचेबाबतीत घेता येते सर हिवाळा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती सर्दी मग या सर्दीपासून हिवाळ्यामध्ये स्वतःचं संरक्षण कसं करावं स्वतःचा बचाव कसा करावा, कसा करावा? आ, आता यामध्ये असं आहे की आपण जी थंडीमुळं सर्दी होते हा आजार नसतो एक लक्षात घ्या की पुन्हा आपल्या शरीराची काही प्रतिबंधक उपाय स्व शरीर स्वतः करत असतं ज्या वेळेला हवामानातली किंवा वातावरणातली थंड हवा आपल्या नाकातून शरीरात जाते नाकातून घशामध्ये आणि पुढं फुप्फुसात जाते ती आपल्याला इजा करू शकते ती उ इजा होऊ नये म्हणून आपल्या नाकामध्ये आणि श्वसन संस्थेच्या सुरुवातीच्या भागामध्ये काही पेशी असं असतात की ज्यांना असे केस असतात हे सिलिएटेड सेल्स म्हणतात त्यांना तर त्या त्याच्यामधून ज्यावेळेला असे थंड गोष्ट बाहेर पड जाते आत त्यावेळेला त्यांच्यामधून एक प्रकारचं पाणी बाहेर पडायला लागतं आणि हे जे असतं हे या थंड हवेला आज जाऊ नये म्हणून रिॲक्शन असते ही आणि ती आपल्या शरीराचं हे प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा आपल्या शरीराचं संरक्षण करण्याची क्रिया असते त्याचबरोबर ही हवा लगेच बाहेर जावी म्हणून शिंकासुद्धा येतात त्यामुळे शिंका येणं आणि थोडा वेळसाठी आपल्याला नाकातून पाणी गळणं म्हणजे तुम्ही सकाळी उठलात थोडंसं बाहेर जाऊन आलात नाकातून पाणी यायला लागलं तर तो आजार नाही आहे तो शरीराची ती संरक्षणात्मक क्रिया आहे त्याला कुठल्याही प्रकारचं औषध घेऊ नका हां फक्त ही सर्दी जर आपण वेळेवर काळजी घेतली नाही अशा वेळेला काय करायला लागतं तर ह्या सर्दीच्या सर्दीमुळं ती जर वाढत गेली त्या काळात तुम्ही जर इतर काळजी घेतली नाही मग ती सर सर्दीचं जे हे आहे त्याच्यामध्ये मग जंतू जातात विषाणू जातात आणि मग घसा सुजतो टॉन्सिल्स सुजतात खोकला येतो कप पडायला लागतो ब्रॉन्कायटीस हे वगैरे असे त्रास होऊ शकतात अशा वेळेला मात्र डॉक्टरना त्वरित दाखवावं हां एक लक्षात ठेवा नुसती सर्दी आहे मग ती चार दिवस असली हे असली तरी त्याला औषध घ्यायची गरज नाही गरम कपडे वापरा नाक झाकेल अशा प्रकारे आपण आता सगळे मास्क वापरतो त्याबरोबर स्कार्फही वापरा आ, मफलर वापरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण ज्याला दात घासतो हां त्यावेळेला साध्या कोमट पाण्याने खळखळून गोळण्या कराव्यात रात्री झोपताना पुन्हा गोळण्या कराव्यात नाक आणि घसा स्वच्छ ठेवावा म्हणजे ह्या जो सर्दीचा त्रास आहे हा आपल्याला बाधत नाही सर हिवाळ्यामध्ये शरीरामध्ये खूप बदल होतात आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याला आळस खूप येतो रात्री आपल्याला लवकर झोप लागते आणि सकाळी आपल्याला लवकर उठू वाटत नाही आळस खूप मोठ्या प्रमाणात येतो तर काय करावं यावर काय उपाय आहे का अगदी पूजा तुम्ही बरोबर सांगितलं की थंडीच्या दिवसामध्ये सकाळी उठ जाग आली तरी छानपैकी ब्लँकेट ओढून गुलाबी थंडीचा आस्वाद घ्यावा असं प्रत्येकाला वाटतं पण हा आळस असतो लक्षात ठेवा आत्ताचं जे युग आहे स्पर्धेचं युग आहे विशेषतः तरुण मुलांनी आणि सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आपल्या वेळेत कामं करायलाच पाहिजेत सकाळी हा आळस येतो पण तो झटकून टाकायला कुठलंही औषध नाही सकाळी उठा छानपैकी तुम्ही तोंड हातपाय धुतलं दात घासले की त्यानंतर थोडेसे जे साधे पीटीचे एक्सरसाईज असतात हात लांबवणे हात खाली करणं वर खाली वाकणं कमरेत झुकणं हे जे पीटी एक्सरसाईज असतात किंवा ज्याला लिंबरिंग एक्सरसाईज आपण म्हणतो हे व्यायाम करत आहे हे हा आळस का येतो तर थंडीमुळे आपला जो रक्त पुरवठा असतो शरीराचा तो थोडासा होतो थोडासा आणि तो मेंदूकडे थो, कमी जातो हां हा? त्याच्यामुळं थोडी थंडी वाजत असते आणि मेंदूकडे कमी जातो त्याच्यामुळं आपल्याला तो आळस येतो जडपणा येतो पण हा जडपणा वा वाढवायला आपण हे आतपाय झटकून जोमानी कामाला लागलं थोडेसे व्यायाम केले की मात्र उत्साह येतो लक्षात ठेवा हा थंडीचा जो मौसम आहे हा उत्साहाचा सीझन असतो कारण थ उन्हाळ्यामध्ये आपण जास्ती काम केलं की ल थोडंसं काम केलं तरी थकतो थंडीमध्ये आपण जास्तीत जास्त वेळ काम करू शकतो आणि त्यामुळं कित्येकदा असं वाटतं की आपल्या ज्या परीक्षा असतात त्या कायम उन्हाळ्यात असतात त्याऐवजी थंडीत घ्याव्यात मुलं म्हणजे जा मुलं जास्त चांगला अभ्यास करतील पण एक लक्षात ठेवा की हा आरोग्यदायी मौसम असतो अशा वेळेला स आळस झटकून काम करणं किंवा व्यायाम करणं हे आवश्यक असतं ज्यांनी आत्तापर्यंत व्यायाम सुरू केला नसेल अशा लोकांनीही व्यायाम सुरू करावा विशेषतः साधे चालणं चालणं फिरणं धावणं पळणं जॉगिंग सायकलिंग अशा प्रकारचे व्यायाम करावेत आणि जिमसारखे जर शक्य असेल तर जिम जॉईन कराव्यात आणि त्याच्यामध्ये नियमितपणे जावं त्याचबरोबर ज्यांना जिम शक्य नसेल अशा व्यक्तींनी जोर बैठका हां किंवा सूर्यनमस्कार हे करावेत आसनं वगैरे ह्याही कराव्यात ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज हा जो सीझन आहे हा अतिशय चांगला एक असतो एकच फक्त लक्षात ठेवा की व्यायाम आपल्याला हळूहळू सुरू करा हळूहळू वाढवा एकदम पहिल्या दिवशी खूप व्यायाम करायची गरज नाही कारण आपल्याला कुठेही ऑलिम्पिक रेसमध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यासाठी जायचं नाही आपल्याला फिट राहण्यासाठी व्यायाम करायचा तर ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला इतरही त्रास होणार नाहीत थंडीच्या दिवसामध्ये आणखीन एक गोष्ट आहे अतिव्यायामामुळं किंवा वेळवाकडं झोपल्यामुळं मग मान दुखून येणं जे असे लोक जे नीट न बसता अभ्यास करतात किंवा वर्गात बसतात किंवा वेढंवाकडं बसतात किंवा प्रवासामध्ये वेढंवाकडं बसतात मग त्यांना मान दुखणं पाठ भरून येणं हां कंबर दुखणं हे त्रास होतातच हे सुद्धा थंडीचेच त्रास असतात पण अशामध्येही तुम्ही थोडासा व्यायाम करत राहिलात आणि हे जिथं बा दुखतं आहे तिथं तुम्ही शेकून एखाद्या प्रकारचं जर मलम जे काही हे असतं तर ते वापरलं तरी सुद्धा तुमचं कमी होतं सगळ्यात शेवटचा प्रश्न सर हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी आहे का पावसाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनामध्ये हिवाळ्यामध्ये कमी आजार उद्भवतात का अगदी बरोबर आहे म्हणजे आता माझा गेल्या चार दशकांचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आपण जर पाहिलं तर हिवाळ्याला आम्ही डॉक्टर हा हेल्दी सीझन म्हणतो हेल्दी सीझन म्हणजे असं की डॉक्टरांकडे पेशंट कमी येतात आणि पेशंट मुळात कमी आजारी पडतात लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये Uh, ज्यावेळेला तापमान खूप वाढतं त्यावेळेला अनेक गोष्टी अनेक आजार निर्माण होतात आणि पावसाळ्यामध्ये मग हे डेंग्यू मलेरिया हे त्रास सुरू होतात सर्दी खोकल्याचे न्युमोनियाचे अस्थमाचे पेशंट वाढतात परंतु थंडीमध्ये आपण जर पाहिलं तर जर थंडी कायम राहील ज्यावेळेला mm. पावसाळा संपून थंडी सुरू होते ज्यावेळेला सीझन बदलतो ज्यावेळेला तपमान बदलतं तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना त्रास होतो पण ज्यावेळेला थंडी सेटल होते आठ डिग्री कमीत कमी आणि अठरा डिग्री जास्तीत जास्त किंवा जे काही असेल ते ते ज्यावेळेला रोजच्या रोज तेवढंच तापमान राहतं त्यावेळेला मात्र माणसं आजारी पडण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं माणसं व्यवस्थित म्हणजे सर्व लोक हे अतिशय व्यवस्थित चांगले हे राहतात आणि त्यामुळंच अनेकदा की हे थंडीच्या दिवसामध्ये लोक पर बाहेरच्या पर्यटनालाही जातात अर्थात त्यावेळी आपण ह्या आत्ता आपण बोललो त्या सर्व काळजी घ्यायची असते थोडक्यामध्ये इतर मोसमांच्या तुलनेमध्ये थंडीचा मौसम हा अतिशय आरोग्यदायी असतो किंबहुना आरोग्य वाढवण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरू शकतो धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल नक्कीच आपल्या प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळालेली असतील त्यामुळे हिवाळा आला आरोग्य सांभाळा असं म्हणत आज आपण इथेच थांबूयात तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा पूजा सोनावणे नामा